कोल्हापुरात दहा कोटी रुपयांचे इंडोअर स्टेडियम मंजूर करण्यात आलं होतं शासनाची मंजुरी मिळाली बजेट ठरलं जागाही निश्चित झाली आणि वर्कऑर्डर निघण्याआधीच हा निधी दुसऱ्या कामांसाठी वळवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केला याला खासदार महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे सतेज पाटील यांनी अनेक गोष्टींमध्ये पाडल्याचं त्यांच्याच गटातून फुटलेल्या नगरसेवकांनी सांगितलं आहे थेट अगदी मैदानांच्या कामांपर्यंत सतेज पाटील यांनी काय काय केले आहे असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांना पोटशूळ उठल्याची टीका खासदार महाडिक यांनी केली यामुळे येणाऱ्या निवडणुकीत खासदार महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे